नमस्ते सर, आमचा स्टॉल क्रमांक 15 भूमकर वस्ती प्राथमिक शाळा. आमच्या स्टॉलचं नाव आहे बौद्धिक खेळ. इथे जी मुलं दिसत आहेत ही सकाळपासून आलटून पालटून मुलं आमच्या स्टॉलवर आहेत. ही मुद्दाम थांबवली आहेत की ही सकाळी जेव्हा आली तेव्हा जे गेम खेळायला सुरुवात केली ती इथेच ती हल्ली नाही आहेत. आता तुम्हाला नम्र विनंती थोडे साईडला. आज आपण जे म्हणतो की मुलांची बौद्धिक क्षमता किंवा एकाग्रता वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, तर मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांची एकाग्रता ही जास्तीत जास्त मोबाईलमध्ये. मोबाईलची गेम जर मुलाला दिली तर मूल अजिबात इकडे तिकडे पाहत नाही, त्याला आईने हात मारलेल्या कळत नाही, भूक लागत नाही, तहान लागत नाही. पण तीच मुलं आज ह्या गेम्स अगदी मन लावून खेळतात आहे की मोबाईलमध्ये होतं आहे काय, फक्त मला जर पुढे जायचं असेल तर मी एकाला कोणाला तरी मारणार आहे तर मी जिंकणार आहे आणि मी दुसरी लेवल येणार आहे. म्हणजे माझा ऑपोनंट आहे, कोणीतरी माझा दुश्मन आहे, त्याला त्याच्या मला पुढे जायचं आहे. तर इथे तसं अजिबात नाही, इथे ऑपोनंट कोणी नाही, ते मूल एकटंच खेळतं आहे. ते मूल जेव्हा एकटं खेळतं तेव्हा ते पूर्ण एकाग्रतेने खेळतं आणि त्याचे हात चालू आहेत, मेंदू चालू आहे, तो विचार करून हे खेळ खेळतो आहे. हे खेळ म्हणजे काय, तर ही समोर एक समस्या दिली आहे, समस्येचं निराकरण. म्हणजे मुलाची जी जडणघडण होतीये ते जे एकाग्र क्षमता म्हणा किंवा बौद्धिक त्याची वाढ करायची आपल्याला, ते सगळे गुण याच्यातनं येतात. शिवाय सांघिक कार्य करण्याची त्याला सवय लागते. आणि या जेवढ्या गेम्स आहेत त्या दिसायला सोप्या दिसत असल्या तरी हे जे क्यूज मुलांनी जोडलेत, याच मुलांनी जोडलेत. एक मुलगा आला म्हटलं मॅडम मला सापडत नाही आहे, म्हटलं तू थोडा प्रयत्न कर तुला 5 तरी सापडतील. त्यांनी त्याच्यातले 12 जो 8, 9, 10 तयार केले. पण सकाळपासून जी तिसरी चौथी पाचवीपासूनची मुलं इथं खेळतात आहे आणि अतिशय आवडीने खेळतात. आमच्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही आमचा घेतला तेव्हा मुलांना बेल ऐकायला येत नाही, भूक लागत नाही, तहान लागत नाही, मुलांना बळत जेवायला पाठवावं लागतं. हे इथे मुलांना खेळतानाच आम्ही थोडे फोटो लावलेले आहेत. पण ह्या 17 गेम्स आहेत ह्या आम्हाला टाटा टेक्नॉलॉजीज आणि इस्कॉन यांच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत. या गेम्स मुलांना देण्यामागचं कारण मुलांनी गेम्समध्ये पारंगत होणं नाही आहे, तर मुलांचं पर्सेप्शन आहे, ॲटिट्यूड्स आहे. ते 6 महिने झाले आम्ही वापरतो. हो हो, मी ते सांगते की मुलं स्वतः आता किल्ल्यांची स्पर्धा झाल्या पण ह्याच्यात मुलांना अशी सवय लागली आहे की हे सोडवायचं आहे माझं मला, तर किल्ल्यांच्या स्पर्धेसाठी त्यांनी तयारी कशी करावी, त्यांनी मॅप शोधला आधी, बर्ड व्ह्यू त्यांनीच काढला मुलांनी. हो हो, केलं केलं त्यांनी, ते शोधलं, इमेजेस काढल्या आणि तो मॅप त्यांनी आधी जमिनीवर तयार केला शाळेमध्ये. आणि मग त्यांनी किल्ला म्हणून आम्हाला बोलवलं की मॅडम बर्ड व्ह्यू मध्ये जसा किल्ला दिसतो ना तसा सेम टू सेम आम्ही म्हणलं. त्यातली दोन मुलं आम्ही आणले, जास्त आम्ही आणू नाही शकलो. तर आणि आम्हाला सगळ्यात आनंद काय वाटतो, सकाळपासून शिक्षक करून पण मुलांनी भेट दिली आमच्या, नाही हल्लीच नाहीत मुले सर, जर्मन शिक्षक पण खेळले ना, आम्ही पण खेळलो ना. सेकंडरी स्टेज म्हणजे काय, तर हे लोक जे आहेत सफाईचं हे लोक आता जमा करतात, तर हे घरीचं काम कोणतं नाही करतात, हे लोक कसं त्यांच्या आता पुढे पाहिजे. मग आपण यांना काय करतो, त्यांच्याकडून जास्तीत विकत घेऊ जेणेकरून त्यांना आरोग्य मिळत आहे, एक मोबदला घेतला. त्याच्याबरोबर आपण यांना काय करतो, एक इन्शुरन्स काढून सेफ्टी भेटतील, मेडिकल फॅसिलिटी देतील, या सगळ्या गोष्टी आपण तर घेतलेल्या प्लास्टिकपासून आपण जे काय त्याच्यामध्ये फक्त प्लास्टिकच टाकलं जातं आणि आपण प्लास्टिकच कलेक्ट करायचं, बायोडिझेल सुद्धा लागतं. म्हणजे खास प्लास्टिक आहे जसं मुलीचे रॅप म्हणजे कुठेच यूज होत नाही, रिसायकल होत नाही, त्याच्या काय करतो आपण प्लास्टिक
जलसृष्टीवरती होणारा परिणाम आपण सृष्टी आपल्या पर्यावरण मंत्री माननीय श्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे घनकचरा वापरायचा नाही आणि लोकसभेचा कचरा वापरायचा. जिल्ह्यातील 25% पाणी दूषित आहे. आम्ही आमच्या कचरा फायलमध्ये लावलं आहे की एका ठिकाणी नळाला पाणी न येता आहे पूर्णपणे आणि नंतर आम्ही काढले आणि तुम्हाला जसे आकाराचे पाहिजे ते आकार घेतला. आम्ही साईडनी सगळीकडनं तेल लावला. तेल लावल्यानंतर आम्ही जे मिश्रण केलं ते ह्याच्यामध्ये टाकले आणि आहे ना सोप बेस ते पण ह्याच्यामध्ये टाकले. मग 10-5 मिनिटांनी आमचे असे साबण तयार झाले. आणि या साबणचे आम्ही पाणी पण केलते. हे पण एक नैसर्गिकच आहे. त्याच्यामध्ये वनस्पती तूप आहे, कॅस्ट्रॉल ऑइल आहे, डिस्टिल वॉटर आहे. हो 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 ज्याला काय म्हणतात सोप बेस आहे. याच्यात पण केमिकल नाही आहे. वनस्पती तूप आहे, कॅस्ट्रॉल ऑइल आहे, डिस्टिल वॉटर आहे याच्यामध्ये. आणि याच्यावरती आम्ही 1-2 दिवसासाठी नाही तर जवळजवळ आम्ही ना 2-3 महिने या प्रोजेक्टवर काम केलेलं होतं. म्हणजे घरभट्टी दिलेली आहे. करून विक्री करायची. हा केली सर. एका शाळेमध्ये आम्ही केली ना जवळजवळ 160 रुपयाला माणसं विकला गेला. आता याला फक्त मला 200 रुपये खर्च आहे. 200 रुपये खर्च आहे. त्याला मला 700 रुपये बेनिफिट मिळाला. 500 रुपये एक्स्ट्रा मिळाले मला. ते पण हिशोब मुलाला करायला लागेल. हो हो तो करायला पटत वेगळ्या हे आम्ही बघितलं. काम भरपूर केलेलं होतं. काही काही मुलाखती गोळा केलेल्या होत्या. पेपर मधले कटआउट घेतलेले होते. असं भरपूर प्रमाणात मुलांकडनंच करून घेतलेलं आहे सगळं. हो म्हणजे तेच बोलतात ना. पीपीटी वगैरे सुद्धा मुलांनीच केलेली. बोलण्यावर कळत ते. आणि हे पण आहे ना सर याच्यामध्ये पण आम्ही ना गप्पी मासे सोडले पण याच्यामध्ये मेले नाही. म्हणजे आपले जे शेवग्याचे बिया असतात ना जर शेवगा वाळलेला आपण फेकून देतो की नाही त्याची फक्त मुक्ती केलेली. आपण घरामध्ये सुद्धा उपयोग करू शकतो. शेवगा आपल्याला बाकी काय क्लोरीन वगैरे टाकायची गरज नाही.
शिक्षण या विषयावर खूप भर दिलेला आहे. आज आपण वर्तमानपत्र उघडले की पाहतो या अनेक खून मारमाऱ्या व्यसने या प्रत्येक अनिष्ट रूढींना आपल्या शाळेतून बळी पडत आहेत. आणि त्यामुळं आपण या मुलांना जर लहान वयातच संस्कारक्षम वयामध्ये त्यांना जर मूल्य शिक्षण दिले तर त्यांचं जे वाढतं वय आहे त्यामध्ये त्यांचा विकास होईल आणि आयुष्यात ते पुढे चांगले नागरिक बनतील. त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, सरांनी पाहिलेला आहे. वर्षभर आपण शाळेमध्ये जे उपक्रम घेतो त्या सर्व उपक्रमांचं त्याच्यामध्ये गटकार्य, खेळ, क्राफ्ट, सगळं आपलं कागदकाम, कला, कार्यक्रम या सगळ्या विषयांची जोड आपण याला दिलेली आहे. आणि प्रत्येक आठवड्याला आपण या उपक्रमातनं मूल्य अनौपचारिकपणे रुजवण्याचा प्रयत्न करू. हे आहे, ह्या झाडाचा एक संदेश आहे की आपण जर चांगलं पेरलं तर चांगलं उगवतं. मी मुलांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर चांगले वागला, तुमच्यात जर हे चांगले गुण आले तर त्या ठिकाणी तुमचा फोटो लावला जाईल. म्हणजे की प्रत्येकाला वाटतं की माझ्यात काहीतरी चांगलं गुण आहे आणि मी तो जोपासला पाहिजे. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ होती. त्यानंतर चित्रवाचन, यावरून मुलांना आपण या स्त्रीच्या मनात कोणते विचार चालू आहे, ती काय विचार करत असेल बरं, ती अशी का बसलेली आहे, यावरून त्याचा भावनिक विकास होईल. त्यानंतर आपण मिठाई नेहमीच करतो. मिठाई ही मूल्य शिक्षणाशी संबंधित सगळे शब्द आहेत. ही मिठाई जर आपल्या मेंदूत गेली तर तोंडून शब्द पडणार आहे ते गोड शब्द पडतील. त्यानंतर हे आहे मूल्य शिक्षणाचे झाड. हे आहे एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे. हे आहे मूल्य शिक्षणाची पुरी. जीवनाचं यशस्वी जीवनाचं गणित आणि घड्याळ भक्तशीरपणाचं प्रतीक. राहतली कन्या क्रमांक 55 आमचंच आहे. हा आणि हा दोन्ही स्टॉल आमचे हे पण आहे का? हो दोन्ही. हे आमच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांचे मॅडम. या वेदपटक मॅडम, बोरसे मॅडम,
प्रचिन पवार सर ऐतिहासिक शिलालेख भूतपत्र असणे पण हक्काने आणि बरंच ऐतिहासिक साथ तयार करायला मदत होईल. त्याच्यानंतर जे हत्यारं आहेत ते हत्यारं फक्त त्यांना चित्रामध्ये दाखवल्यावर त्यांना कल्पना येत नव्हती त्याचा वापर कसं करायचं. वापरण्याचा प्राण्यांना मारण्यासाठी उमाशी मारण्यासाठी शिकार कशी करत होती त्यांचे आकार त्या मुलींना जाता येतं निवडायला सांगितले. त्यांनी दगड आणले आणि त्याचं आम्ही हत्यारा तयार आणि शिलालेख शिलालेख हा फक्त मी त्यांना शब्द सांगून त्याचा अर्थ सांगत होते. परंतु ज्यावेळेला प्रत्यक्ष त्यांना शिलालेख काय प्रकार असतो कारण शिलालेख हे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये फिक्स आहे तिथपर्यंत सर्व शैक्षणिक सहलीद्वारा विद्यार्थी आम्ही एवढे सर्व विद्यार्थी नेऊ शकत नाही. परंतु शिलालेखच आम्ही शाळेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांना ज्यावेळेला मी त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं त्यावेळेला विद्यार्थी आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी झाले. शाळेसाठी याचा उपयोग झाला फक्त पहिली किंवा चौथीच्याच विद्यार्थ्यांना किंवा सातवीच्याच विद्यार्थ्यांना नाही तर पूर्ण ऑल शाळेला त्याचा उपयोग झाला. जाता येतं विद्यार्थी सहज विचारतात की शिलालेख हा काय आहे. शिलालेख शैक्षणिक सहल नाणे दाखवलं का माझ्याकडे शिवराई आहे मी ऍक्च्युअल दाखवले. हेच म्हणलं मी ओरिजिनल ताम्रपट दाखवला का ओरिजिनल एखादं कृषीपत्र दाखवला का ओरिजिनल योग आला का असं योग आला ओरिजिनल माझ्याकडे शिवराई आहे गुगलवरून मात्र मी सगळ्यांना दाखवले. परंतु त्याच्यात ओरिजिनल शिलालेख सुद्धा तुमच्या परिसरात असले का मंदिरात तू भले मराठीत असेल दाखवलंय शिलालेख दगडात कोरलेलं काही असेल पण त्यांना शिलालेख म्हणजे काय दगडावर लिहिलेलं तू प्राचीन असू नये तर आर्वचीन असू नये तर आता तर आधुनिक असू दगडावर लिहिलं म्हणजे शिलालेख वगैरे लिहिलं असल्यामुळे पुढे पुढे आले की उद्घाटनाचे म्हणजे शिल्लक जातात. आताचे उद्घाटनाचे पोट म्हणजे हजारो वर्षांचे शिल्लक येते तेव्हा तिथे महापौर आले होते कोणतरी महापौर होते हे असायचे. हां मला सांगायचं काय चांगलं केलं आवड वाढेल त्याच्यासाठी नाणी तुमच्याकडे आहे तुम्ही नाणी दाखवताय पूजपत्र पण मिळेल संग्रहालयामध्ये पण त्या कारण इतिहासाची साधना ही ओरिजिनल असेल तर त्याला महत्त्व आहे तुम्ही ते कसे आहे त्याचं स्वरूप सांगितलं पण ही ओरिजिनल साधना आहे आपली पर्वती आहे ना पर्वती पर्वती राजमुद्रा लिहिली शिवाजी महाराज कुठे शिलालेख लिहिली नाही कुठे तो राजमुद्रा आहे ती राजमुद्रा तर मजकूर येतो प्रॉपर कुठे कोरलेली आहे कुठेच नाही कोरली राजमुद्रा कुठे कोरलेली नाही अशी दगडा शिलालेखामध्ये कोरलेली नाही कुठे 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 म्हणजे ठिकाण सांगा
की राजमुद्रा म्हणजे तो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला ना तेव्हा त्यांचं ते घोष वाक्य टाईप ते केली राजमुद्राचं वाक्य नंतर ती राजमुद्रा मजकूर मिळेल तुम्हाला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवडीनी फोटो नाही काढायचे ते बघितलं काय तुम्ही शिवडीनी फोटो काढत आमचं नाही चित्र नाही तुम्हाला नाही घेत कोण घेत का सरांनी घ्या ना असं काय 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 तुम्ही उभे राहित सरांचं जमीन मॅडमचं घ्या सर असं लिहिताना सरांचं काढ काय आमचं असं नाही राहू काढाव सर जोडीचं काय म्हणतो जाऊ द्या शिक्षण वार गेलं जोडी जाईल झालं ना एवढं मोठं त्याच्यामध्ये वडील काय ते पण दाखव म्हणजे मार्कवाकडे मला सांग दोन्हीचं सांगड होईल तुम्ही चुकीची संकल्पना जाईल याला जोडून घ्या असं मला म्हणायचं तुम्ही म्हणजे तुमचं काम मला अजून म्हणजे आणि मग ते बघून मला सांगा तुम्ही केलेलं चांगलंच आहे त्याला पूर्णत्व देऊ द्या असं मला म्हणायचं थोडं अजून पूर्णत्व राहिले त्यासाठी तुम्ही केलंय म्हणजे तुमचा उद्देश मला कळला सगळं काय जातलं असं नाही ना दुसरं काय असेल तुमच्या गावच्या लोकांच्या शिलालेख म्हणजे काय बहुत पाली भाषेत पाहिजे असं नाही साधं सर्च करणं गुगल वरती त्यात किती सर्च करतात तुम्ही हे का बनवलं हे कसं त्या गुगल वरती तुम्ही हे का बनवलं हे बनवण्याचा उद्देश तुमचा तो आहे ना तुमचा उद्देश महत्वाचा आहे तेच सांगतो क्लिअर होत नाही ना अजून क्लिअर काय सांगतो तुम्ही केले चांगले असतात आपलं गाडी ते थांब जरा गेला सॅटरडे आला मला मेसेज आला दोघांना छान आहे हे जे वर्ष केलं ना हे खूप महत्वाचं
हे फंक्शनल नाही तुझं, पण हे फंक्शनल जेव्हा होतं ते खूप महत्वाचं म्हणजे ते याची कन्सेप्ट महत्वाची. ओके विचारून का नाही तेच
आपलं साधा पेपर लॅमिनेशन पेपर.